तुम्हाला मुंबई बद्दल प्रेम नाही आहे दिसते, तुम्ही काय केलं 2.5 वर्ष ते दिसते। अरे तुमच्या पेक्षा जास्त अभिमान मला आहे, मी त्या महानगरपालिके दोन वेळा महापौर होतो। मला काय सांगता बसा, अरे शांत राहा शांत। अरे छत्रपतींचा अपमान केला, फुलेशाहू आंबेडकरांचा कुठे गेला होता तुम्ही? कारण देत असताना तशा प्रकारचा उल्लेख केला, पण लगेच ते शब्द त्यांनी मागे घेतलेले आहेत। तुम्ही रेकॉर्ड और लगेच, अरे संजय बेटा तुझा मजा ऐक जरा, शब्द त्यांनी मागे घेतलेले आहे। याच सुद्धा पूर्वी असं म्हणायचे, आपसात बोलू नका प्लीज, आपसात बोलू नका। पूर्वी असं म्हणायचं बरं ना, इतका शब्द मागे काही मुंबई मधून, अरे मागे घेतला आता। अरे पाच शब्द नाही, मला माहिती आहे काय बोलायचं आणि काय नाही ते, हरकत आहे म्हणतात तुम्हाला ते समजणार नाही। बसा, अडचण नका आणू, मुंबईवर बोला। भुजबळ साहेब, भुजबळ साहेब थोडं संपन। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, उपमुख्यमंत्री फडणवीस, हरकत आहे। अरे भुजबळ साहेब, हरकत आहे म्हणजे हरकत ऐकून घेऊया। काय हरकत आहे, काय हरकत आहे सांगा। तुम्ही माझं भाषण झाल्यावर बोला ताई। अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ नेते आणि ह्या सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य, ज्यांनी मुंबई महानगरपालिकेचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे, असे जर मुंबईला कोंबडी म्हणत असतील, ह्या मुंबईकरांचा अपमान आहे। अध्यक्ष महोदय, हा मुंबईकरांचा अपमान आहे। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। अहो तुम्ही बसून बोलू नका ना, तुम्हाला मुंबई बद्दल प्रेम नाही आहे हे दिसते, तुम्ही काय केलं 2.5 वर्ष ते दिसते। आपण कृपया संपवा, संपवा, शांत राहा महोदय, शांत राहा, शांत राहा, बसा 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 बसा, झाली हरकत तुमची महोदय। अरे तुमच्या पेक्षा जास्त अभिमान मला आहे, मी त्या महानगरपालिकेत दोन वेळा महापौर होतो। भुजबळ साहेब, मला काय सांगता बसा। अरे भुजबळ साहेब, एक वाक्प्रचार आहे। भुजबळ साहेब, पुरवणी मागवल्यावर बोला, पुरवणी मागवल्यावर बोला, पुरवणी मागवल्यावर बोला। अध्यक्ष महोदय, उगीच आपला अध्यक्ष संपवा। विरोध उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, शांत शांत संपत आहे, संपत, शांत राहा, शांत राहा। अरे छत्रपतींचा अपमान केला, फुलेशाहू आंबेडकरांचा कुठे गेला होता तुम्ही? हा अरे शांत, अरे वा, अरे मुंबई शांत, गोरेजी खाली बसा, खाली बसा, खाली बसा। फार मला तुमच्या ज्ञानाचा जे फार अभिमान आहे, फार ज्ञानी आहात आपण। भुजबळ साहेब, आपण संपवा कृपा करून। भुजबळ साहेब, 32 मिनिटं झालेली आहेत, 32 मिनिटं, 32 मिनिटं झालेली आहे। आता आणखीन सांगायचं आहे भुजबळ साहेब, 32 मिनिटं झालेली आहे। मला बोल आता, आता हा हा गेलेला टाइम द्या ना मला। नाही झालं ना, त्यांची हरकत संपली ना, संपली, बसते बसते, आपण खाली बसा। त्यांना बोलून दिला ना, ऐकलं 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 ना, आपलं बोलणं ऐकलं, आपलं बोलणं बरं, बोला बोला, काय 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 म्हणणं तुमचं, काय हरकत सांगा। अध्यक्ष महोदय, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। ज्या मुंबईमध्ये आता G20 साठी 19 देशाचे लोक प्रतिनिधी येत आहेत, त्या मुंबईला कोंबडी हा शब्द वापरतायत, हा अपमान आहे मुंबईकरांचा। आणि त्यामुळे मी आपणास विनंती करते की हा शब्द त्यांनी पाठी घ्यावा, ही आपणास मार्फत मी त्यांची विनंती करते, आणि मुंबईकरांची माफी मागावी। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, आणि मुंबईचा अपमान आम्ही सहन करणार नाही, आम्ही सहन करणार नाही मुंबईचा अपमान, आम्ही मुंबईचा अपमान सहन करणार नाही। अध्यक्ष महोदय, जोपर्यंत हा शब्द पाठी घेत नाही तोपर्यंत त्यांना बोलायला द्यायचं नाही। बसा बसा बसा, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट, बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा,
बोला अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षांचं बोलणं आहे. आपण तालिका अध्यक्ष म्हणून बसलेले आहात. आपण बघा, चंदाई विचारा, भुजबळ साहेबांनी एक उदाहरण देत असताना तशा प्रकारचा उल्लेख केला, पण लगेच ते शब्द त्यांनी मागे घेतलेले आहेत. तुम्ही लगेच, अरे संजय बेटा तू थांब, माझा ऐक जरा. शब्द त्यांनी मागे घेतलेले आहे, आता खाली बसा, कृपा करून सर्वांनी. शब्द त्यांनी मागे घेतलेले, आपण सर्वांनी बसा आणि चर्चा पुढे चालू द्या. सर बसा, बसा खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा.